लोकसभा हारलो म्हणजे काय पुढच्या निवडणुका हारलो असं नाही. तुमचं डिपॉझिट त्या वेळेला मी जप्त करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. हिरव्याने मी सांगतोय, हे सगळे शिवरायचे हातात भगवे घेतलेले मावळे हे लेचे पेचे नाही आहेत. एकदा झाली चूक, पण म्हणून तुम्ही जर का आमच्या उरावरती नाचण्याचं स्वप्न बघत असाल तर त्या खुलताबादला जाऊन बघा. एक गाडलेला आहे तिकडे, एक गाडला गेलाय, आणि जो निवडून आला त्याच्या नेत्यांनी अशी इच्छा व्यक्त केली असं म्हणतात माझ्या कानावर नाही आलं की त्यांना सुद्धा शेवटचा श्वास हा या संभाजीनगरमध्ये घ्यायचा आहे. का रे बाबा, तू जिथला आहेस तिकडे घे ना शेवटचा श्वास. तुला काय दुनिया पडलेली आहे, माझ्या या पवित्र संभाजीनगरमध्ये काय येतोस. एक तिकडे थडग बांधल्यानंतर जो स्वराज्यावरती चालून येतो त्याला महाराष्ट्र सगळा एकवटून किती औरंगजेबाला हा इतिहास पुन्हा पुन्हा मी तुम्हाला का सांगतोय की एकदा घडलेली चूक मला पुन्हा नकोय. शिवाजी महाराजांनंतर औरंगजेब महाराष्ट्र गिळंकृत करायला आला होता, स्वराज्य बुडवायला आला होता. 26 वर्ष 27 वर्ष झुंजून झुंजला, शेवटी मेला, पण भगवा खाली उतरू शकला नाही. आणि त्याचंच थडग हे इकडे खुलताबादला बांधलेलं आहे. ही सगळी तुम्ही वीरांची भूमी म्हणतात मराठवाडा मुक्तीसंग्रामातली, त्या मुक्तीसंग्रामात जे जे ज्यांनी बलिदान केलं मराठवाडा स्वतंत्र करण्यासाठी, त्या निजामापासून सोडवण्यासाठी ज्यांनी बलिदान केलं, तो मराठवाडा मुक्ती दिन साजरा करायला सुद्धा, साजरा म्हणजे त्याचं स्मरण करायला सुद्धा हा हिरवा खासदार आला नाही याची त्याला नाही तरी आपल्याला लाज वाटली पाहिजे. आपल्याला लाज वाटली पाहिजे. ती सगळी जी काही वीर सगळे होते त्यांचा तो एक स्मृतिदिन असतो, तो वीर दिन आहे. मुक्ती, मुक्ती मिळाली त्या रजाकारांपासून मुक्ती, आणि त्याच्यासाठी हा हिरवा खासदार आला नाही. नंतर सांगतो नाही माझं राहिलं मी पुढच्या वेळेला येईन.